अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। बड़ाचा तांडा ही आपलं होटीजवळ तांडा आहे, इथं आम्ही आलेलो आहोत आणि आपल्या सोबत इथले ग्राम स्थानिक लोक पण आहेत। काय नाव तुमचं? श्रीमंत राठोड। मग राठोड साहेब, निवडणुकीचा संपूर्ण ही वातावरण आहे आणि महायुतीचे राणा जगदीशसिंह पाटील आणि महाविकास आघाडीचे धीरज पाटील आणि समाजवादी पार्टीकडून देवानंद रोचकरी, याच्यापैकी कुणाची नाव आहे? देवानंद रोचकरी। देवानंद रोचकरी कसं का? ते कार्यकर्त्याचं काम करत आले गोरगरीबाचे, आतापर्यंत 25 वर्ष झालंय गोरगरीबाचे काम करताय। कोणत्या बी कामाला कुठल्या बी अडचणीला येऊन उभारते, कुठं अन्याय होईल तिथे येऊन थांबते। आमची पसंती देवानंद बोला। मग महाविकास आघाडीचे धीरज पाटील? धीरज पाटील पण आहेत, पण ते आता आमच्या त्याचा परिचय नाही, आम्हाला त्यांनी ओळख नाही। ओळखत नाही तुम्ही? नाही, तिथे आमची ओळख नाही। आपल्या गावाकडे इथं नागरिकाला भेटलेत का येऊन? नाही नाही नाही, कधीच नाही। त्यांनी त्यांचे कार्यकर्ते कोण कोण नाही? आणि आपले आमदार राणा जगदीशसिंह पाटील दादाचे आले होते, येऊन गेलेत त्यांनी। मग यावेळी काय वाटतंय, राणा जगदीशसिंह पाटील त्यांचा गड राखू शकतात का नाही? आता मी काय ते दुसरं सांगू शकत नाही, पण आमच्या गावात आणि आमच्या हे तालुक्यामध्ये हवा देवानंद भाऊ रोजकरीचे आहे। आणि तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय वाटत नाही बघा, 100% रोजकरी इथं, 100% रोजकरी, रोजकरीला आमचं मतदान। आणि महाविकास आघाडीचे धीरज पाटील? ते आम्हाला माहित नाही साहेब, ते कोण ओळखत नाही, आम्ही त्यांना ओळखत नाही। धीरज पाटील माहितच नाही तुम्हाला? आजपर्यंत माहित नाही, आता 25 वर्ष झाले ते धीरज पाटील आम्हाला माहित नाही, आम्हाला रोजकरी माहित आहे। मग त्यांचे कार्यकर्ते ते आले असेल नाही? कोण आले इथं? आलेच नाही कोण? आलेच नाही, त्यांना ते आमचा एकंदा बी माहित नाही। मग तर फक्त तुम्हाला राणा जगदीश पाटील आणि देवनंद भाऊच माहित होतं, धीरज पाटील माहितच नाही? माहितच नाही, राणा बी तेवढं काय जास्त नाही। देवनभाऊ रोजकरी, एक फोन केले की लगेच फोन उचलून बोलते, लगेच काय झाले काय नाही। तुमच्या तांड्यामधून किती वोट भेटणार देवानंदला? देवानंदला जवळपास 600-700 मतदान भेटते। 600-700 मतदान भेटते, 100% भेटते। आता आपण हंगरगा नळ तुळजापूर तालुका इथं आलेलो आहो, आपल्यासोबत इथले नागरिक आहेत। काय नाव साहेब तुमचं? अतुल कलशेट्टी, सरपंच। कलशेट्टी साहेब, कुणाची हवा आहे? धीरज भैया पाटील। धीरज भैया पाटील म्हणजे दुसरं कोणच नाही? महाविकास आघाडी। महाविकास आघाडी। आणि तुम्ही? महाविकास आघाडी। मग धीरज भाई पाटील। धीरज भाई पाटील, मग इथं कसं चालू आहे प्रचार धीरज भाई पाटीलचा? चांगलं आहे, म्हणजे गाव लेवलला आम्ही पूर्ण हँडल केलेलं आहे, इथून धीरज भाईला लीड 100% भेटणार। काँग्रेस पक्ष इथं मजबूत आहे, 70% मतदान काँग्रेस पक्ष घेईल इथं, महाविकास आघाडीचं वर्चस्व आहे इथं। आज आपण होर्टी या गावात आलेलो आहो, इथं समधे ग्राम स्थान इथं आलेले आहेत। काय नाव तुमचं? उस्मान पटेल। उस्मान पटेल, मग आम्ही तर तुमच्या गावात आलेलो आहोत, तर सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, कुणाची हवा आहे इथं? राणा पाटील। राणा पाटीलची हवा आहे। मग आता धीरज पाटील पण महाविकास आघाडीकडून थांबलेले आहेत आणि समाजवादी पार्टीकडून देवराज भाऊ रोचकरी पण थांबलेले आहेत। या तिघापैकी राणा दादा, धीरज पाटील आणि देवराज, याच्यापैकी कुणाची हवा आहे तुमच्या गावात? इथं प्रत्येक जण राणा दादाला ओळखतोय आणि त्यांचं काम पण आहे भरपूर, त्यांनी गावासाठी वेळोवेळी समाजाला किंवा जनरल रोडची पाण्याची सगळं कामे केलीत आणि ते 15 दिवसातून किंवा महिन्यातून कमीत कमी एकदा तरी भेट देतात। आता कुणी ओळखत नाही, कधी ती गावात आले पण नाहीत। धीरज पाटला तुम्ही ओळखत सुद्धा नाही? कधी पाहिलं पण नाही, आजपर्यंत पाहिलं सुद्धा नाही। मग त्याचे कार्यकर्ते आले असेल, तिने काय? आता ते पक्षाचे काय कार्यकर्ते असतील ते करतील, तो भाग वेगळा आहे, पण त्यांनी स्वतःहून कधी गावाला भेट दिली नाही कधीच आजपर्यंत। तुमच्या गावाला निवडणुकी लागल्याप्रमाणे तिने आलीच नाही? एकदा फक्त सभेसाठी आली होती, त्यापूर्वी आलीच नाही। मग त्यांचे कार्यकर्ते? ती त्यांचे कार्यकर्ते असतील, प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते। मग असलं असं मानलं जातं की मुस्लिम समाज ते काँग्रेस पक्षाला वोट टाकताय, मग तुम्ही तर राणा दादा असं सांगू लागलो? आता ठीक आहे, आमच्या मुस्लिम समाजासाठी गेल्या 10-15 वर्षापासून रस्त्यांच्या वॉल कंपाऊंडची मागणी होती, कुठल्या इथं सतत काँग्रेसचे आमदार होते, कुणी काही दिलं नाही। आम्ही एकाच वेळेस 10 लाख रुपये 5 लाख रुपये मागितले होते, 10% 50-30% बांधकाम रनिंग मध्ये चालू आहे, त्यामुळे तुम्ही राणा दादाला सपोर्ट कराल? या गट्टा मतदान आमचं मुस्लिम समाजाचं, कारण कामाशी मतलब आहे आम्हाला,
काम करणार मग मला तुमच्या गावात आता हिने म्हणल्याप्रमाणे राणा पाटील आणि धीरज पाटील आणि देवराज रोचकरी यांच्यापैकी कोणाची हवाय? राणादादाची. राणादादाची आहे. आणि महाविकास आघाडी धीरज पाटील ती काय ओळखच नाही ती घेऊ साहेब. ओळखच नाही तुमची? मग तिने त्यांचे कार्यकर्ते ती आले असेल तुम्हाला बोलले असेल. कार्यकर्ते काय आम्हाला गाठत बोलले सर. कार्यकर्ते पण गाठ पडले नाही. नाही. मग ही महाविकास आघाडीचा निर्णय त्यांना तिकीट देणं योग्य होता का अयोग्य होता? आता तेवढं काय आम्हाला कळत नाही. पण गावात तर कोण आहे ते त्यांचे? गावात त्यांचे कोणच नाही. गावाचे ज्येष्ठ नागरिक सोबत आहेत. काय नाव मामा तुमचं? किसन. आणि आता सध्या इलेक्शनचा प्रचार चालू आहे. आम्ही इथं सर्व्हेसाठी आलेलो आहो. मग इथं वातावरण आणि हवा कुणाची आहे? देवानंद भाऊची. देवानंद भाऊची कसं? हॅलो. आतापर्यंत एवढे सरकार झाले, कुठल्याही पक्षाचे आमदार झाले, पण भूमिहीन लोकांचा ह्या लोकांनी विचार केलेलाच नाही. आतापर्यंत भूमिहीन लोकांकरता कुठलं सरकार काहीच बोलू शकत नाही. तरी काय काळाने भूमिहीन लोक एकजूट होतील आणि एकत्र येतील हे मतदानावर बहिष्कार पडेल. मतदानावर बहिष्कार पडेल. हा.